म्हणजे समाधानी माणसं शांत असतात आणि जी माणसं अतृप्त असतात ती अशांत असतात. ठेविले अनंते तैसेची राहावी, म्हणजे तुम्हाला जो जन्म दिला, जिथं दिला, जशा अवस्थेत दिला आणि तुमच्यासमोर जे काही त्याने वाढून ठेवलं हे सगळं स्वीकारणं म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावी. आळसामध्ये राहावे असा याचा अर्थ नव्हे. काही या सृष्टीवर मनुष्य हा सोडण्यासाठी आलेला नाही आहे, तो जीवन अनुभवण्यासाठी आलेला आहे. आमच्या अपेक्षा भरपूर आहे पण आम्ही किंमत मोजायला तयार नाही. पाप अशी गोष्ट आहे जी तुम्ही संपूर्ण मनाने करत नाही, अर्धवट मनाने करता. तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी गोष्टीच्या पूर्ण आहारी जा, पूर्ण त्याच्यामध्ये डुबून जा. तुम्ही ज्यावेळेस 100% तुम्ही संपूर्ण मनाने समर्पणाने एखादी गोष्ट करताना ते पुण्य आहे. आम्ही काय करतो, प्रत्येक गोष्ट अर्धवट करतो, अर्ध्या मनाने करतो आणि अर्ध्या मनाने केल्यामुळे आम्हाला अनुभवच येत नाही, आम्ही तिथेच अडकलेलो असतो. तुम्ही प्रत्येक भावनेमधून, प्रत्येक वासनेमधून, प्रत्येक कामनेमधून, प्रत्येक कर्मामधून तृप्त होऊन बाहेर पडा. कुठल्याही जीवनामध्ये प्रयत्न करतो ना आपण कुठल्याही गोष्टीसाठी, तो प्रयत्न हा अंतरिम पाहिजे. असा प्रयत्न करायचा की जो कोणीच नाही केला, आपण पण नाही केला आयुष्यामध्ये, एवढा जबरदस्त करून टाकायचा. जे काही करत असाल तुम्ही जीवनामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या दिवशी धन्य वाटत नाही ना, तो दिवस तुमच्या आयुष्यामधून वजा आहे. आम्ही जसं एका विनोदाला पुन्हा पुन्हा हसू शकत नाही, तसं आम्ही एकाच दुःखाला पुन्हा पुन्हा का रडतो हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. तुमचं जीवन धन्य करायचं असेल आणि समाधानी जगायचं असेल तर सर्वांनी आहे या क्षणामध्ये उतरा, स्वतःला पूर्ण समर्पित करून टाका. जे काही करता त्याच्यामध्ये उतरा हो. आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही जरी मिळवायचं असेल, काहीही, तर तुम्ही तो ट्रॅक सोडू नका आणि पार शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित होऊन जा. तुमच्या हातून असं काहीतरी नवीन घडेल का तुम्ही पण चकित होऊन जाल. मित्र हो, प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये समाधान शोधत असतो. आपण जे काही कर्म करतो, जे काही आपली जीवनशैली निर्माण करतो, जी जगण्याची साधनं निर्माण करतो, जे नातेसंबंध तयार करतो, ह्या सर्व निर्मितीतून आपण एकच गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे समाधान. बघा, समाधान म्हणजे तृप्ती. आपण जर सहज बोलताना आपल्या गावाकडची माणसं म्हणतात की झाला का तुझा आत्मा शांत, झाला का तुझा आत्मा शांत, म्हणजे काय की त्याच्या आत्म्यामध्ये कुठेतरी आत्मध्ये अतृप्तता आहे. मग तो राग असेल, प्रेम असेल, काही खाणंपिणं असेल किंवा एखाद्या गोष्टीची मजा घेणं असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये जी तीव्र इच्छाशक्ती तयार होते, तीव्र अपेक्षा तयार होते, त्या तीव्र आकांक्षेच्या पोटी मनुष्य जे काही करतो ते केल्यानंतर त्याला जे मिळतं त्याला ते समाधान असं आपण म्हणतो. समाधानानंतर मनुष्य शांत होतो. एखाद्याला खूप राग आला तर तो राग व्यक्त करून टाकतो, नंतर शांत होतो. म्हणजे समाधानी माणसं शांत असतात आणि जी माणसं अतृप्त असतात ती अशांत असतात. आता मुद्दा असा आहे की जर समाधान हवं असेल मग ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं संत म्हणतात. ठेविले अनंते तैसेचे राहावे म्हणजे तुम्हाला जो जन्म दिला, जिथं दिला, जशा अवस्थेत दिला, ज्यांच्यासोबत दिला आणि तुमच्यासमोर जे काही त्याने वाढून ठेवलं हे सगळं स्वीकारणं म्हणजे ठेविले अनंते तैसेचे राहावे. ठेविले अनंते तैसेचे राहावे म्हणजे आळसामध्ये राहावे असा याचा अर्थ नव्हे. मग तुमच्या अंतकरणामध्ये समाधान जर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट स्वीकारभाव निर्माण करावा लागेल. एका साधकाने आपल्या साधूंना प्रश्न विचारला की महाराज, सर्व काही सोडून द्यावं असं वाटतं, मोह, माया, अपेक्षा, स्वार्थ, पण सुटत नाही हो, कळतं हे सोडायला पाहिजे. दारुड्याला कळतं दारू सोडायला पाहिजे, जो खादाळ आहे त्याला कळतं अरे जास्त खायला नाही पाहिजे, मी जास्त ओव्हर इटिंग थांबवलं पाहिजे. जो आळशी आहे त्याला माहिती असतं अरे मी झोपायला नाही पाहिजे जास्त. जो कामचुकारपणा करतो त्याला पण माहिती आहे की मी हा कामचुकारपणा सोडला पाहिजे. प्रत्येक जणाला कळतं की मी हे चांगलं आहे, हे योग्य नाही आहे, हे मी सोडलं पाहिजे. आणि मग तो जो त्याग आहे तो त्याग त्याच्यामध्ये निर्माण करण्याचा तो प्रयत्न करतो. इतरांना बघतो की अरे त्या अमक्या अमक्याने सिगरेट सोडली, त्या अमक्याने दारू सोडली, हां त्या अमक्या अमक्याने नोकरी सोडली, आम्हाला नोकरी पण नाही सुटत. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे
जी सोडण्याची इच्छा आहे ती त्यांनी व्यक्त केली त्या महाराजांकडे. म्हणजे असा काही मार्ग सांगा की मला जेव्हा वाटेल तेव्हा ती गोष्ट मी सोडू शकतो. म्हणजे तुला सोडायचं काय आहे, विचारलं साधूंनी त्याला. तो म्हणे ह्याकरता सोडायचं आहे की अहो ते अपेक्षा अशी आहे का, त्या अपेक्षांमुळे समाधानच नाही वाटत, समाधानच नाही जीवाला. सतत अपूर्ण इच्छा, अतृप्त इच्छा आणि मनामध्ये ते सतत चंचलता राहते. काय करावं, त्याच्यामुळे कशात मन नाही लागत ना. अतृप्त राहिला माणूस तर तो जे काही करतो त्याच्यामुळे त्याचं मन नाही लागत, त्याचं मन तिथे अडकलेलं असतं. मग तो जसं आपला एखादा कपडा जर कुठे अडकला तर आपण तो सोडून घ्यायचा प्रयत्न करतो, तसं त्याचं मनाची जी भावना आहे तिथे अडकलेली असते, मग ती सोडवण्याचा प्रयत्न करतो तो. जशी एखादी मुलगी सासरी गेली का तिच्या भावना माहेरमध्ये अडकलेल्या असतात, जोपर्यंत ती माहेरच्या भावनांपासून ती अलिप्त होत नाही तोपर्यंत ती संसारामध्ये रमू शकत नाही. एखाद्याने जुनी नोकरी सोडली, नव्या नोकरीमध्ये आला तर जुन्या नोकरीमधल्या लोकांना फोन करत असतो, काय बरं चाललं आहे का, हे आमचं का काय चालू आहे पहिल्यासारखं, तुझ्याकडं काय चालू आहे, नाही रे असं वाटलं सोडायला नव्हती लागत, हां पहिलीच चांगली होती. म्हणजे मित्रांनो, ही जी अतृप्तता आहे ती तुम्हाला सतत भरकटवत असते. साधू महाराज त्यांना म्हटले, मला पहिला प्रश्न तुला मला गंभीर असा विचारा असं वाटतो की तुला सोडायचं काय, मला सगळं सोडून द्यायचं आहे म्हणे महाराज, सगळं. मला आता संसार पण नको, मला भोग पण नको, मला आता संन्यास घ्यावा असं वाटतो, तुमच्यासारखं साधू व्हावं असं वाटतं. बघा मित्रांनो, लोकांना साधू का बरं व्हावं असं वाटतं माहिती आहे, त्यांना संसार अवघड वाटतो. हे काय आहे, दररोज कमवायचं, पोराबाळांचं पुरं करायचं, हां एक दिवस बायको चांगलं बोलते तर चार दिवस भांडतच राहते, हां घरामधली माणसं असतात त्यांची कायम अपेक्षा केव्हा पूर्ण करणार आपण, आपण त्यांच्या अपेक्षा प्रत्येकाला वाटतं यांनी आम्हाला पैसा द्यावा, वेळ द्यावा, प्रेम द्यावं, सगळ्यांना अपेक्षा आहे. तसे मला पण आहे ना, माझा नको मला हा संसार, मला सगळ्यातून मोकळं करा, काहीतरी मार्ग सांगा, तुमचा शिष्य करून घ्या, तुमच्या पायाशी जागा द्या. साधू महाराज गालात असले, ते म्हणले अरे वस्सा तुला सोडायचंच आहे ना, तुला सगळं सोडायचं आहे ना. हो म्हणे सोडायचं आहे. मग एक काम कर म्हणे, तू आता ह्या मिनिटाला तुझ्या नाकामध्ये जो श्वास चालला आहे ना तो सोडून दे, घेऊच नको. तुम्ही काय बोलता महाराज, मी जर श्वास नाही घेतला तर मी गुदमरेल, मरेल मी. तुझी तर इच्छा आहे सगळं सोडायची, इथून सुरुवात कर ना. तो म्हणे महाराज मी ते सोडलं तर मी मरून जाईल हो, मग माझा सोडण्याचा उपयोग काय. म्हणजे सोडण्यामध्ये पण तुला अपेक्षा आहे, सोडायला आलास आणि तिथं पण तुला काय अपेक्षा आहे. बघ तुला जर सोडायचं आहे तर जीव पण सोडायला तयार हो ना. साधूंनी त्याला जाणीव करून दिली का या सृष्टीवर मनुष्य हा सोडण्यासाठी आलेला नाही आहे, तो जीवन अनुभवण्यासाठी आलेला आहे. एकदा एका गुरुकडे शिष्य गेला आणि म्हटला, गुरुजी मला आत्ताच्या आत्ता मला ईश्वरचं दर्शन द्या तरच मी तुमचं शिष्य राहील, मी नाही मी चाललो म्हणे. गुरु मोठे हुशार होते, शेजारी नदी होती, त्याला घेऊन नदीमध्ये गेले, खोल पाण्यामध्ये गेले आणि त्याला म्हटले तुला ईश्वर पाहिजे, तो म्हणे हो. तर गुरु बलशाली होते, शिष्याची मान धरली आणि जसं त्याला धरलं तसं पाण्यामध्ये बुचकळलं आणि त्याचं मुलगा पाण्यामध्ये दाबून धरलं, तो तडफडायला लागला. सुरुवातीला त्याने दम धरला पण नंतर तडफडायला लागला, एक दीड मिनटं झाला आणि आता त्याचा जीव कासावीस झाला आणि त्याने जोरात ताकद लावली आणि गुरुला मागं ढकललं आणि वर आला. हे काय प्रकार आहे गुरु, तुम्ही तर मला मारायला निघाले. नाही म्हणे बाळा मी तुला मारायला नाही निघलो, तुला ईश्वराचं दर्शन पाहिजे ना. तो म्हणे हो, मग असं काय, मग मेल्यावर कुठं दर्शन. तो म्हणे मेल्यावर स्वर्ग दिसतो ना, आणि स्वर्गाचा देव असतात. तुला देव पाहिजे होते ना, मग देव स्वर्गात आहे, तू पृथ्वी तलावर आहे बाळा. तुला जिवंत देव पाहिजे का नाही, मग जिवंत देव मेल्यावर दिसतात, मग तुला मरावं लागेल. नाही नको मला देव नको आहे. म्हणजे आमच्या अपेक्षा भरपूर आहे पण आम्ही किंमत मोजायला तयार नाही. मग गुरु म्हटले ज्या तीव्रतेने तुला
हवेची गरज वाटत होती ना, श्वास श्वास, तू गुदमरला ना, त्या तीव्रतेने जेव्हा तुला परमेश्वराची इच्छा निर्माण होईल बघण्याची, तेव्हा तुला त्याचं दर्शन होईल. आम्ही जीवनामध्ये ज्या कल्पनांच्या माध्यमातून जगतो, त्या कल्पनांमुळे आमचे अनुभवसुद्धा खोलवर जात नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये खोलवर गेल्याशिवाय तुम्हाला त्याचं रहस्य उमगणार नाही. जसं आपण म्हणतो की भात शिजवायला टाकल्यावर कमीत कमी 3 शिट्टे तर होऊन द्यायला पाहिजे, नाहीतर कच्चा भात बाहेर येतो आणि तो ना खायच्या उपयोगाचा ना फेकून द्यायच्या उपयोगाचा. तसं आहे आमचं जीवन कच्चं राहतं आणि मग कच्चं जीवन हे ना तुमच्या उपयोगाचं ना प्रकृतीच्या उपयोगाचं, असं कच्चं कच्चं जीवन आम्ही जगतो. सकाळी आम्ही योगा करत असताना सहज एक विषय निघाला की माणसाच्या जीवनामध्ये समाधान का नाही, किंवा त्याचे जे अनुभव आहे ते प्रगल्भ का नाही. तुम्ही आत्तापर्यंत जे काही जगलात, समजा तुमचं वय काय 20-25 असेल, 30-40-50-60 काय जे असेल ते, काही लोक म्हणता हे म्हातारा झालं पण याला अक्कल नाही आली, नाही काही म्हणता एवढा मोठा टोंगा झाला तरी तुला अक्कल नाही, असं बोलतात तू गावाकडचे लोक. त्यांच्या बोलण्याचा उद्देश काय असतो की ज्याप्रमाणे तुझे अनुभव वाढले त्याप्रमाणे तुझा बोध नाही वाढला, समजदारी नाही वाढली तुझ्यामध्ये. हां मित्रांनो, मग ह्याचं कारण काय? कारण आम्ही जीवन कच्चं जगतो. बघा, आम्ही पापपुण्याची व्याख्या करतो. तर पाप काय हो? पाप अशी गोष्ट आहे जी तुम्ही संपूर्ण मनाने करत नाही, अर्धवट मनाने करता, अर्धवट त्याच्यामध्ये प्रयत्न करता, ते पाप आहे. भले तुम्ही चांगलं काम करा समाजा दृष्टीने किंवा वाईट करा, तुम्ही दारू पिता ना, मी नेहमी म्हणत असतो अशी प्या किंवा दारूमध्ये डुबून जा. तुम्हाला सर काय शिकवतो तुम्ही? हा एक एक पेक पिऊन आयुष्यभर वाटोळा करू नका जीवनाच. तुम्हाला खोटं बोलायचं आहे ना, तर संकल्प करा खोटं बोलण्यासाठी आयुष्य पणाला लावा. तुम्हाला चांगलं बोलायचं आहे, दिलेला शब्द पाळायचा आहे ना, आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी जीवन पणाला लावा. मेला तरी चालेल पण तो शब्द नाही मोडून द्यायचा, आणि शब्दच नाही पाळायचा आहे ना तो कोणचाच पाळायचा नाही, जीव गेला तरी चालेल. नोकरीच काय होऊन बसले तुम्ही, अख्खं आयुष्य बर्बाद घाला तरी चालेल, पण मी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही, असं काहीतरी संकल्प करा ना, पूर्ण करा. आपण बघतो रावण एवढा शक्तिशाली का झाला, कारण तो अहंकाराचा बाप होता, त्याने अहंकाराला स्वतःला समर्पित करून टाकलं होतं, त्यांनी वासनेला स्वतःला समर्पित करून टाकलं होतं. तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी गोष्टीच्या पूर्ण आहारी जा, पूर्ण त्याच्यामध्ये डुबून जा. तुम्ही ज्यावेळेस 100% तुम्ही संपूर्ण मनाने समर्पणाने एखादी गोष्ट करताना ते पुण्य आहे, भले ते विधायक असो नाहीतर विघातक असो. आणि म्हणून आम्ही पाहतो की राजकारणी लोक आहेत ते एवढं सगळं ते खोटं बोलण्यामध्ये आणि त्या सत्यासाठी स्वतःला समर्पित असतात, अख्खं आयुष्याचं समाधान गेलं तरी चालेल, पण ते त्याच्यामध्ये डुबलेले असतात. तुम्ही पूर्ण डुबा त्याच्यामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये चांगलं कर्म करताना त्याच्यामध्ये डुबा. आम्ही काय करतो, प्रत्येक गोष्ट अर्धवट करतो, अर्ध्या मनाने करतो, आणि अर्ध्या मनाने केल्यामुळे आम्हाला अनुभवच येत नाही, आम्ही तिथेच अडकलेलो असतो, आणि तिथेच अडकल्यामुळे आमची प्रगती होत नाही. बघा, संपूर्ण समर्पण शक्तीने जर तुम्ही एखादी गोष्ट केली, जे काही करत असाल, झोप येते ना तुम्हाला, मी म्हणतो नुसतं झोपतच राहा, ते शरीर कंटाळलं पाहिजे, काय तू ह्याच्यासाठी जाल मला आला का, असं ते शरीर तुम्हाला म्हटलं पाहिजे. तुम्हाला खावास वाटते ना, नुसतं खात राहा खात राहा खात राहा, एकटा तुम्हाला कळेल अरे बस बस खूप झालं. तुम्ही त्यातून मुक्त झाले पाहिजे. जी काही गोष्ट तुम्ही करताना त्यातून तुम्ही मुक्त कधी होता? ज्यावेळेस तुम्ही तृप्त होता. फळ झाडापासून आपोआप वेगळं होतं, कधी वेगळं होतं? पिकल्यावर. तसं आहे, तुम्ही प्रत्येक भावनेमधून, प्रत्येक वासनेमधून, प्रत्येक कामनेमधून, प्रत्येक कर्मामधून तृप्त होऊन बाहेर पडा. अरे नको, ते पाप आहे, ते लोक काय म्हणतील, हां मेला तू अडकलास त्याच्यामध्ये, संपला तुझा विषय. का? जी माणसं संपूर्ण कुठल्याही जीवनाचा कुठल्याही अनुभवात उतरत नाही ना, ती त्याच्यामध्ये अडकून बसतात. तुम्हाला आंबा पाडायचा आहे,
झाडावरचा दगडाने. जोपर्यंत तुमचा दगड त्या आंब्याच्या देठाला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचे, दगड शोधायचे आणि फेकायचे, शोधायचे फेकायचे. प्रत्येक वाराला तुमची शक्ती काय होणार आहे, क्षीण होणार आहे. मग जीवन तसंच आहे. आणि एवढं करून जर आंबा नाही पडला, फ्रस्ट्रेशन. कुठल्याही जीवनामध्ये प्रयत्न करतो ना आपण कुठल्याही गोष्टीसाठी, तो प्रयत्न हा अंतरिम पाहिजे. असा प्रयत्न करायचा की जो कोणीच नाही केला, आपण पण नाही केला आयुष्यामध्ये, एवढा जबरदस्त करून टाकायचा. मग ते साधूंना ज्यावेळेस त्या शिष्याने विचारलं ना की मला सगळं सोडायचं आहे, सब कुछ छोड देना आहे, तो गुरुने बोला सांस छोड दे पहिली. गुरु म्हटले जीवनामध्ये काही सोडायचं नाही आहे, जे आहे ते स्वीकारायचं आहे आणि ते 100% स्वीकारायचं. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाला काय सांगता, तो म्हणतो मला सोडायचं आहे, मला हे युद्ध नाही करायचं आहे, मला क्षत्रिय धर्मच नको. का रे बाबा, नाही माझ्या हातून पाप घडतंय. कृष्ण म्हणजे मूर्ख आहेस तू, अज्ञानी आहेस तू. ज्याला पाप म्हणतोय तेच खरं पुण्य आहे. काय तू स्वीकार, जे तुला जबाबदारी मिळालेली आहे, जे कर्म तुला करायला आज तुझ्यासमोर उभं आहे, ते कर्म तू निस्वार्थ भावनेने कर. कुठल्या प्रकारची अपेक्षा ठेवून करू नको, त्याच्यामध्ये उतर पूर्ण. स्वीकारण्यासाठी गीता आहे, त्याग करण्यासाठी नाही, टाळण्यासाठी नाही. जीवनामध्ये तुम्ही जर समाधानी व्हायचं ठरवलं तर तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि त्याच्यामध्ये उतरावं लागेल. 100% उतरा. अर्धवट उतरणं पाप आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये अर्धवट उतरणं पाप आहे. पूर्ण उतरा. तुम्ही काहीही करा, पुण्यच आहे, परिणाम पुण्य आहे. राम बना अगर रावण बना, पण तुम्ही मधले जर बनलेत ना ते तुमचा काही उपयोग नाही. तुम्ही त्याच्यामध्ये समर्पित पाहिजे पूर्ण. आणि म्हणून सद्गुरू आज त्याच्यावरच बोलताय. तुम्ही जर कालच्यापेक्षा आजचा अनुभव तुमचा जर नवा असेल तरच तुमचा आजचा दिवस धन्य आहे. शेवटी मनुष्याच्या जीवनामध्ये एकमेव अशी गोष्ट आहे जे म्हणजे समाधान. आणि समाधान जी देणारी गोष्ट आहे ना जीवनामध्ये, ती म्हणजे स्वतःचं जीवन धन्य करणं. ज्या दिवशी तुम्हाला असं तृप्ती वाटते ना, मग ते जेवण असेल, काही तुम्ही काम करत असेल, कोणाची सेवा करत, कोणाला मार्गदर्शन करत असाल, कोणाची मदत करत असाल, जे काही करत असाल तुम्ही जीवनामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या दिवशी धन्य वाटत नाही ना, तो दिवस तुमच्या आयुष्यामधून वजा आहे. आणि धन्य कधी वाटतो, जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करता. तोच तोचपणा मनुष्याला बोर्ड मानतो. तोच तोचपणा, भले ते तुमची आवडीची गोष्ट का असेना, हे बरोबर आहे. तुमची किती पण आवडीची गोष्ट असू द्या, तुम्ही पुन्हा 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 नको वाटतं. एकदा एका सभेमध्ये एक हास्यवक्ता होता, हास्य कलाकार, त्याने एक विनोद सांगितला. सगळी सभा हसली, जोर जोरात ठाके मारून हसली. विनोद एवढा सुंदर होता की सभा 2-3 मिनिटं हसतच होती, पुन्हा पुन्हा आठून आठून हसत होती. त्याला वाटलं हा विनोद फारच आवडला. त्यांनी परत सांगितलं, त्यांनी तो परत केला, सभा पुन्हा हसली, सर्व प्रेक्षक गदगदून हसले. पहिल्यांदा ढेरी हालत हालत हसत होते, दुसऱ्यांदा थोडी ढेरी कमी हल्ली, वरच्यावर हसले. त्याला वाटलं खूपच सुंदर आहे, त्यांनी परत तिसऱ्यांदा सांगितलं. तोच विनोद. तुम्हाला माहिती आहे ह्यावेळेस सभा फक्त बस संपलं, लाटा ओसरले. चौथ्यांदा सांगितली, 50% हसले. जेव्हा पाचव्यांदा सांगितली, त्याला म्हणले बस ना आता, हा बोर झाला, किती वेळा सांगतोस, तेच 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 तेच. त्या हास्यकलाकाराने एक प्रश्न विचारला सगळ्यांना, एकच विनोद तुम्ही 4 वेळा ऐकला तर बोर झालं तुम्हाला, तुम्हाला हसू येईल. आणि एकच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह घडली, ती आठून आठून तुम्ही किती वेळा दुःखी होता, तेव्हा बोर्डन नाही होत तुम्हाला. हां, दुःखाची घडलेली घटना, दुःखाची घडलेली गोष्ट, तुम्ही ती एकच गोष्ट, काही जण तर आयुष्यभर एकच गोष्टीचं रडगाणं घेऊन बसता, डुम 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 डुम, मेरे साथ ऐसा हुआ था, अरे गया ना वो. जे
झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे, गातच राहावे. आम्ही जसं एका विनोदाला पुन्हा पुन्हा हसू शकत नाही, तसं आम्ही एकाच दुःखाला पुन्हा पुन्हा का रडतो हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, तुमच्या जीवनामध्ये दररोज नवीन काहीतरी घडू द्या. अरे दुःख जरी असेल ना, नवीन घडू द्या ना. तुमचा आनंद असेल तो पण नवीन घडू द्या. आणि ते घडण्यासाठी तुम्हाला सतत काय राहावं लागेल, वर्तमान काळातल्या क्रियेमध्ये सहभागी व्हावं लागेल. आपोआप नवीन घडतं हो, पण कधी, जेव्हा त्याच्यामध्ये उतरता. तुम्ही क्रिया बनता, तुम्ही करता राहू नका, क्रिया बना, त्याच्यामध्ये रमवून जा. बरोबर आहे. आणि तुम्ही जर रमायला शिकलात ना, तसं तुम्ही ते कर्म पूर्ण केल्यानंतर, ते कार्य पूर्ण केल्यानंतर, ते नाथं जपल्यानंतर, ती सेवा केल्यानंतर, तो भोग भोगल्यानंतर तुम्ही तृप्त व्हाल हो, समाधानी व्हाल. लोक जेवण करायला बसता आणि इकडे तिकडे गप्पा मारता, जेवण करायला बसता आणि टी व्ही पाहता. खाली काय खातो आहे काही माहीत पण नाही, समोर टी व्हीवरती टॉयलेटची जाहिरात येते आणि हा इकडं खातो. तुम्ही इमॅजिन तर करा, काय भाव असतील ते. हां, का नाही पोटामध्ये किडे तयार होणार? मित्र हो, भाव शुद्ध ठेवणं फार गरजेचं आहे. आम्ही जीवनाचं ठिकाण पवित्र का ठेवतो, म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आम्ही खोलात जात नाही. आणि म्हणून जर तुम्हाला समाधानी जीवन जगायचं आहे मित्रांनो, तर तुमचा दिवस धन्य करा. मग धन्य दिवस करायचा असेल तर जीवनामध्ये काहीतरी नवीन करा ना. स्वतःच्या शरीराची तुम्हाला जर काळजी घेता येत नाही, तर परमेश्वराने तुम्हाला द्यावं तरी काय, आणि का द्यावं? एक गोष्ट तुम्हाला दिली, शरीर दिलं, त्याला निरोगी ठेवता येत नाही तुम्हाला. हां, एक मन दिलं, त्याला तुम्हाला स्वस्थ ठेवता येत नाही. एक जीवन दिलं, ते तुम्हाला सुंदर बनवता येत नाही. तक्रार करता तुम्ही, काय अधिकार आहे तुम्हाला तक्रार करण्याचा? काहीच अधिकार नाही. जे मिळालं किंमत न मोजता त्याला जपा, त्याला सुंदर ठेवा, त्याचं आरोग्य जपा. आम्ही त्याच्या मोहात पडतो, नाही जास्त ताणलं तर मग कळ लागेल आणि शीर भरेल. हां, तशी भरतच नाही का? जास्त मान नका फिरू, मग मान भरेल. लोक मोडतात भाऊ, कडकड कडकड, हा पाहू नाही तू जशी की याचीच मोडली आहे. कसं जीवन जगता तुम्ही असं? आणि म्हणून तुम्हाला समाधान मिळवायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्या मर्यादा ओलांडल्या पाहिजे. आणि मर्यादा ओलांडण्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा जी संधी मिळते त्याच्यामध्ये परिपूर्ण स्वतःला उतरवलं पाहिजे. आणि परिपूर्ण जर उतरलात तर तुमचा अनुभव दररोज नवा असल्याशिवाय राहणार नाही. मला लोक म्हणता, सर तुम्ही जे चर्चासत्र घेता शेतकऱ्यांचे, तर एक जण माझ्या सलग 5 चर्चासत्रांना आला होता लागोपाठ. त्याला म्हटलं, का हो, हे काय माझी तर मजबुरी आहे, तुमची काय मजबुरी आहे? म्हटलं, माझी मजबुरी आहे, मला जावंच लागणार आहे सगळीकडं. हां, तुमची काय मजबुरी आहे? ते म्हणे, सर तुमचं ज्ञान एवढं सुंदर आहे ना, तर प्रत्येक चर्चासत्रामध्ये काहीतरी नवीनच मिळतं. आणि ते नवीन मिळतं ना, आणि म्हणून आनंद होतो. मग मित्रांनो, मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, त्या परमेश्वराने तुमची स्क्रिप्ट लिहिलेली आहे, तुम्ही कशाला लिहित बसता खाली? तो तुमच्याकडून करून घेईल, तुम्ही फक्त त्याला समर्पित होऊन जा. बरोबर आहे. आणि म्हणून तुमचं जीवन धन्य करायचं असेल आणि समाधानाने जगायचं असेल, तर सर्वांनी आहे या क्षणामध्ये उतरा, स्वतःला पूर्ण समर्पित करून टाका. जे काही करता त्याच्यामध्ये उतरा हो. एकतर आर याल, नाही तर पार जाल, काहीतरी होईल. ओके, एक जण आत्महत्या करायला निघाला, रेल्वेवर पळत होता, थकला. तो म्हटला, आता काय रेल्वे येत नाही, आपण काय आता मरत नाही. लोक म्हणतात आम्ही जगत नाही, तो म्हणतो मरत नाही. त्याला म्हटलं, तुला मरायचं आहे ना? म्हणे, हां. मग थकला कसं काय? म्हटलं, हां, मरस्तावर थकू नको, तुला मरायचंच आहे ना, पळत राहा, पळत राहा, एकदा तरी रेल्वे येईल. ट्रॅक सोडू नको, फक्त ट्रॅकवर म्हणजे ट्रॅक सोडून पळशील. खरं आहे की नाही? तसं आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही जरी मिळवायचं असेल, काहीही, तर तुम्ही तो ट्रॅक सोडू नका आणि पार शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित होऊन जा. तुमच्या हातून असं काहीतरी नवीन घडेल की तुम्ही पण चकित होऊन जाल. आणि म्हणून समर्पित व्हा, दररोज काहीतरी नवीन जीवनामध्ये अनुभवा आणि तुमचं जीवन धन्य करा.
समाधान तुमच्या जीवनामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.